हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 11 डिसेंबरचे लेटेस्ट एमसीक्यू बघणार आहोत. पहिला प्रश्न, द लिबरलाइज्ड ऍक्टिव्ह रिटायरमेंट स्कीम फॉर गॅरंटीड एम्प्लॉयमेंट फॉर सेफ्टी स्टाफ योजनेचे अधिकृत नाव असून ती नितीश कुमार यांच्या कार्यकाळात 2004 साली सुरू करण्यात आली असून नुकतीच पुढील कोणत्या खात्यांनी ही सेवा बंद केली आहे? पोस्ट खाते, निवृत्ती वेतन फंड, नगरविकास खाते, रेल्वे खाते. तर बरोबर उत्तर हे डी, रेल्वे खाते आहे. रेल्वेचे वयस्क कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या तरुण मुलांना नोकरी देण्याचे 2004 पासून रेल्वेचे वयस्क कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या तरुण मुलांना नोकरी देण्याची 2004 पासून सुरू असलेली योजना रेल्वेने गेल्या महिन्यात बंद केली असून ही योजना घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. द लिबरलाइज्ड ऍक्टिव्ह रिटायरमेंट स्कीम फॉर गॅरंटीड एम्प्लॉयमेंट फॉर सेफ्टी स्टाफ अशी या योजनेचे अधिकृत नाव असून ती तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांच्या कार्यकाळात 2004 साली सुरू करण्यात आली होती. ठराविक प्रकारचे काम करण्यास आवश्यक असणारी शारीरिक क्षमता आणि लवचिकता वयस्क कर्मचाऱ्यांमध्ये नसते, त्यामुळे त्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतल्यास त्यांची जागी त्यांच्या मुलाला नोकरी मिळते. असे मात्र या योजनेसंबंधी एक खटला जुलै महिन्यात सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही योजना घटनातील सर्वांना समान संधीचे विरुद्धात असल्याचे मत नोंदवले. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जात असल्याने अन्य उमेदवारांवर अन्याय होतो आणि घटनेचे 14 आणि 16 व्या कलमांचे उल्लंघन होते असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रश्न दुसरा, गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेत सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात पुढील कोणती अभियान सुरू केली आहे? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय महिला एकात्मिक आरोग्य अभियान. तर बरोबर उत्तर हे बी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आहे. गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेसह साध्य परवडणाऱ्या जोगी कार्यक्षम विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. देशातील ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी सहसाध्य गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे आरोग्य निर्देशक व संसाधन यामध्ये मागे असलेल्या 18 राज्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची बळकटीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणेच्या संरचनेत बदल करणे, परंपरागत उपचार पद्धतीचे पुनर्जीवन आणि आयुष्याचा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्य प्रभावात समावेश करणे, आरोग्य पोषण, स्वच्छ पाणी पुरवठा, स्त्री पुरुष समानता इत्यादीचे समावेश जिल्हा स्तरावर विकेंद्रीकरण पद्धतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रीकरण करणे, ग्रामीण भागातील जनतेस विशेषतः गरीब स्त्रिया व बालके यांना सहसाध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायी आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. प्रश्न तिसरा, बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवृत्त IAS अधिकारी, कथाकार व कादंबरीकार असणारे पुढील कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे? चंद्रकांत दळवी, लक्ष्मीकांत देशमुख, इंद्रजित देशमुख, मीरा बोरवणकर. बरोबर उत्तर हे बी, लक्ष्मीकांत देशमुख आहे. बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त IAS अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. संमेलनाध्यक्षपदाची निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या 70 मतांनी पराभव केला. साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मते तर डॉक्टर शोभणे यांना 357 मते मिळाली. लक्ष्मीकांत देशमुख यांची पाठीशी मराठवाडा तर शोभणेच्या पाठीशी विदर्भ होता. यावेळी दोघांनीही मुंबई व पश्चिम महाराष्ट्रासह बृहन महाराष्ट्रातील मते मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मध्ये देशमुखांना मिळाल्यामुळे विजय. प्रश्न चौथा, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या पुढील कोणत्या बँकेने आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड नुकतेच बदलले आहेत? रिझर्व्ह बँक, एम्पिरियल बँक, स्टेट बँक, ICCI बँक. तर बरोबर उत्तर हे सी, स्टेट बँक आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकने आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड बदललेले आहे. स्टेट बँकचे सर्व सहयोगी बँकेचे विलिनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ या शहरांमधील बहुतांश बँकेचे शाखांच्या नावात ही बदल करण्यात आले आहे. जुन्या सहयोगी बँकेचे शाखेचे भारतीय स्टेट बँक विलिनीकरण करण्यात आले आहे. हे विलिनीकरण झाल्याने त्यांच्या IFSC कोड मध्ये देखील बदल झाले आहे. प्रश्न पाचवा,
जेन्सुनु पेमा वांगचुक या वयाच्या 21व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या असुद्धा कोणत्या देशाच्या जगातील सर्वात लहान आणि तरुण महाराणी ठरल्या आहेत? जपान, इंडोनेशिया, थायलंड, भूतान. तर बरोबर उत्तर हे डी भूतान आहे. जेन्सुन पेमा वांगचुक या वयाच्या 21व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. 2011 साली त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी विवाह केला होता. त्या आता 27 वर्षाच्या आहेत. महाराणी जेन्सुन आणि राजा वांगचुक यांचे जवळपास 10 वर्षांचे अंतर आहे. भूतानमध्ये जन्माला आलेल्या जेन्सुन यांनी लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे, पण लंडनला जाण्याआधी त्या भारतात वर्षभर शिक्षण घेत होत्या. पश्चिम बंगालचे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत त्या शिकल्या आहेत. त्यानंतर हिमाचल मधील एका महाविद्यालयात 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी घेतले. भूतानच्या या महाराणीला हिंदी भाषा ही येते. तसेच इंग्रजी भाषेवरही त्यांचा प्रभुत्व आहे. लंडनहून शिक्षण घेऊन भूतानमध्ये परतलेल्या जेन्सुन यांनी राजा वांगचुक यांच्याशी लग्न केले. जेन्सुन यांचे वडील वैमानिक आहेत. प्रश्न 6. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू अशा 3 धर्मांसाठी पवित्र असल्याने पुढील कोणत्या शहराला इस्रायल राजधानी करण्यात यावी? या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे नुकतेच अरब आणि मुस्लिम जगात संतप्त पडसाद उमटले आहे. रिफा, जेरुसलेम, तेल अवीव, बेरूत. बरोबर उत्तर ही बी, जेरुसलेम आहे. जेरुसलेम इस्रायलची राजधानी करण्यात यावी या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे अरब आणि मुस्लिम जगतात संतप्त पडसाद उमटले आहे. तसेच या प्रश्नावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये 1 जण ठार झाला असून 200 अधिक जण जखमी झाले आहेत. इस्रायल मधील जेरुसलेम या शहरांच्या ताब्यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये वाद आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू असे 3 धर्मांसाठी हे शहर पवित्र असल्याने 3 धर्मांच्या अनुयायांना त्यावर नियंत्रण हवे आहे. त्यातून आजवर मोठा संघर्ष झडलेला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे काही मित्र देशांसह अरब आणि जगभरच्या मुस्लिम देशातून आणि समुदायांकडून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. जॉर्डन, इजिप्त, इराक, तुर्कस्तान, ट्युनिशिया, इराण, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशांसह जम्मू काश्मीर मध्येही मुस्लिमांनी या वक्तव्याचे निषेध केला आहे. प्रश्न 7. नागपूर महानगर क्षेत्रासाठीच्या नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास योजनेस मंजुरी दिली असून या विकास योजनेतून पुढील कोणते क्षेत्र वगळण्यात आले आहे? नागरी क्षेत्र, प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठीचे क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र. फक्त 1 बरोबर आहे, फक्त 2 व 3 बरोबर आहे, फक्त 1 व 2 बरोबर आहे, वरील सर्व बरोबर. यापैकी पर्याय सी, फक्त 1 व 2 बरोबर, हे पर्याय बरोबर आहे. नागपूर महानगर क्षेत्रासाठीची नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास योजनेस मंजुरी दिली असून या विकास योजनेतून नागरी क्षेत्र आणि प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठीचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. महादुला, मौदा, कन्हान, पिंपरी, हिंगणा या नगरपंचायती आणि कन्हान, पिंपरी, वाडी, वानाडोंगरी आणि पारशिवनी नगर परिषदांचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. नागपूर मुंबई समृद्ध महामार्गाचे अनुसंधान हिंगणा तालुक्यातील वडगाव, बक्षी, हळदगाव, भानसुली व सावंगी हे क्षेत्र वगळण्यात आले आहे. या विकास योजनेमध्ये शेती विभागासाठी A1, A2 असे 2 वेगवेगळ्या झोन ठेवण्याऐवजी दोन्ही झोनसाठी एकच शेती व नाविकास विभागाचे झोन प्रस्तावित करण्यात आले आहे. या महानगर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रणयासने शासनाने सादर केलेल्या विकास योजनेमध्ये R1 ते R1 असे 4 रहिवासी झोन सूचित करताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सटीक निर्देशांक FSI प्रस्तावित केला होता. सुधार प्रणयासने 24/7/2016 रोजी विकास योजना राज्य शासनात सादर केली होती. नगर विकास विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण केले आणि मुख्यमंत्र्यांनी 21व्या वर्षाच्या आता विकास योजनेस अंतिम मंजुरी दिली. या व्हिडिओमध्ये आपण 11 डिसेंबरचे लेटेस्ट MCQ करंट अफेअर्स या टॉपिकचे स्टडी करण्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओज फॉलो करत राहा. थँक्यू.